मित्रांनो आपण उभ्या आहोत आरव्हीएस 1135 या सोयाबीन प्लॉट मध्ये। तर या प्लॉटला आज रोजी साधारण 91 ते 92 दिवस झाले। हे 24 तारखेचा प्लॉट आहे। तर याची कंडिशन बघू शकता, संपूर्ण प्लॉट आता वाळण्याच्या कंडिशन मध्ये आलेला आहे। साधारण 5-6 दिवसांमध्ये 4-5 दिवसांमध्ये येईल प्लॉट हा। तर याची संख्या झाड संख्या बघू शकता, संख्या जबरदस्त प्लॉट आहे सुद्धा आणि भरपूर मोठ्या प्रमाणात संख्या आहे त्याला। अशा पद्धतीचा प्लॉट आहे 1135। संपूर्ण प्लॉट जबरदस्त वाटत आहे। सर दाखवू कॅमेरा, हे आपण 1/2 एकरवर केलेला प्लॉट आहे आरव्हीएस 1135। आणि याला याच्यावर यावर्षी कोणताच अटॅक नव्हता। याच्यामध्ये येलो मोजॅक म्हणा किंवा मग बाकीचे आकस्मित मर असा कोणताच अटॅक याच्यामध्ये आपल्याला दिसला नाही। आणि याच्या साईडलाच आपण हेच आरव्हीएस आहे, परंतु हे 4 दिवसांचा रेट आहे। तर याची संख्यासुद्धा म्हणजे हिरवा आहे, जबरदस्त प्लॉट वाटत आहे। प्लॉट 101 बडकर आहेत सर्वात, कारण की नियोजनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। जसे आपण बियाणं महत्त्वाचं आहे तेवढंच नियोजनसुद्धा करणं महत्त्वाचं आहे। संपूर्ण टोकनचा प्लॉट आहे आपले, 5 एकर टोकन केलेलं आहे आपण। हे बघा एका फुलीवर कमीत कमी किती शेंगा बघा, हे शंभरच्या वर शेंगा आहेत एका फुलीवर आपल्याला मिळतं तिथं। आणि 2 रोपामधील अंतर आपण 6.5 इंच ठेवलेलं आहे। एका ठिकाणी 4-4 दाणे टाकलेले आहेत। 100 पेक्षा जास्त शेंगा आहेत एका फुलीवर, मोजलं नाही पण शेंगा याच्या, परंतु 100 पेक्षा जास्त शेंगा आहेत बघू शकतो। शंभरपेक्षा जास्त शेंगा आहेत तिच्या जागी। अशा पद्धतीचा प्लॉट आहे आपला 612 चा। त्यानंतर आपण 992 हे प्लॉट दाखवणार आहे तुम्ही आपल्याला। 992 याची कंडिशन काय आहे सर बघा, नऊशे 92 आणि 753 मध्ये जर आपण फरक बघितला तर 992 ची थोडी हाईट कमी वाटते आणि शेंगाचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ आपल्याला त्याच्यामध्ये दिसते। 992 चा प्लॉट आहे आणि याला साधारण आज 85 ते 86 दिवस झालेले आहेत। जबरदस्त प्लॉट आहे हा सुद्धा। आणि गुच्छामध्ये शेंगा आहे त्याला 992 ला। हे आपण 1/2 एकरवर केलेला प्लॉट आहे 992। त्यानंतर 1/2 एकर आपण आरव्हीएस 1135 आहे आणि त्यानंतर आता आपण बघू 612। बघू आपण आता
तर मित्रांनो आपण आलेलो आहे 612 या प्लॉट मध्ये। तर हे प्लॉट एक एकरचं आहे आणि याला सुद्धा 85 दिवस झालेले आहेत। 85 दिवसाचा प्लॉट आणि तुम्ही याची क्वालिटी बघू शकता। याच्यामध्ये आकस्मिक मर म्हणा, येलो मोजॅक म्हणा, कसल्या प्रकारचा अटॅक याच्यामध्ये या वर्षी आपल्याला दिसलं नाही। आपलं हे पहिलंच वर्ष आहे 612 लावण्याचं, कारण की मराठवाड्याचं वाण असल्यामुळे आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वाण हे चांगले येते, त्याच्यामुळे आपण एक एका क्षेत्रामध्ये याची लागवड केली आहे। आणि याची हे बघू शकता तुम्ही शेंगा मध्ये बघू जाऊ आपण। झाडाची उंची जरी कमी असली तरी गुच्छामध्ये शेंगा आहे त्याला। एकदम गुच्छामध्ये शेंगा आहेत, ज्या प्रकारे मऊळ असते त्या प्रकारे शेंगा आहे त्याला। आणि झाड हिरवं आहे, साधारण 93 ते 95 दिवसामध्ये येणारं वाण आहे आणि आज 85 दिवस झालेले आहे त्याला। तर हे वाण 100% याच्यामध्ये भरणार आहे। पाणीसुद्धा आमच्या भागामध्ये चांगला पाऊस पडला, त्याच्यामुळे उत्पादन या ठिकाणी 100% येणार आहे आपल्याला। कसं वाटतं मित्रांनो प्लॉट? सर्वच प्लॉट जबरदस्त आहे। समोर बाबू थोडं सांगते त्याच्यामध्ये आणि मध्यभागी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। हे प्लॉट आपला पडला होता सुरुवातीच्या पावसामुळे, ज्या जेव्हा आपल्या भागामध्ये ढगफुटी झाली होती ना, तेव्हा हा प्लॉट अक्षरशः झोपला होता। तरी सुद्धा याची कंडिशन खूप चांगली आहे। पूर्ण शेंगा भरल्या आहेत, 90 ते 95% शेंगा भरलेल्या आहेत त्याच्या। तर मित्रांनो आपले सोयाबीनचे वाण कसे वाटले? आणि आपण जी मेहनत करतो किंवा मग कोणत्याही फवारण्या घेतो ते आपल्याला कशा वाटतात? आपण प्रॉपर संपूर्ण वेळ जी आहे संपूर्ण वेळ आपण शेतामध्ये देत असतो याच्यामध्ये, आणि आपला साईड बिझनेस काही नाही, फक्त शेती आपण बघतो आणि 5 एकर फक्त आपल्या शेती आहे आणि आपण ते 5 एकरच एकदम मन लावून करतो। त्याच्यामुळे पीक आपण व्यवस्थित यावर्षी आणलेलं आहे। धन्यवाद।